Welcome student to the next lecture of second chapter of group theory, and the name of the chapter is subgroups. We have here given an example. Let G be a finite cyclic group of order n. म्हणजे काय, जी एक फायनाईट ग्रुप आहे, सायक्लिक ग्रुप आहे. फायनाईट ग्रुप आहे म्हणजे त्याच्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, फायनाईट आहे. सायक्लिक आहे म्हणजे त्याच्याकडे जनरेटर असणार आहे. जनरेटर म्हणजे काय, त्याच्यापासून होल ग्रुप जी काय झालेला असतो, आपल्याला जनरेट झालेला असतो. ठीक आहे, जी इज फायनाईट ग्रुप, दॅट मीन्स ऑर्डर एन, म्हणजे ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू एन. अँड जी इज सायक्लिक, दॅट मीन्स जी इज जनरेटेड बाय सम एलिमेंट ऑफ जी. ओके, जी चा जनरेटर जनरेटर कोण आहे, ए, म्हणजे ए इज अ जनरेटर ऑफ जी, दॅट मीन जी इज अ सायक्लिक ग्रुप. देन शो दॅट ए रेस टू एम इज ऑल्सो अ जनरेटर ऑफ जी, इफ एन ओनली इफ जीसीडी ऑफ एम एन एन इज इक्वल्स टू वन, वेअर एम लाईज बिटवीन झिरो टू एन. म्हणजे काय शो करायचं, इफ एन ओनली इफ प्रूफ आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला काय, जी इज फायनाईट सायक्लिक ग्रुप ऑफ ऑर्डर एन अँड जी इज जनरेटेड बाय ए, हे काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचं. ठीक आहे, ॲज्युम काय करायचं, जी हॅज जनरेटर ए रेस टू एम, म्हणजे ए रेस टू एम काय, जी चा जनरेटर एम. देन जी सी डी ऑफ एम अँड एन इज इक्वल्स टू वन, हे शो करायचं. हिअर एन काय, व्हॉट इज एन हिअर, एन इज दी नंबर ऑफ सॉरी ऑर्डर ऑफ ग्रुप. एन इज द ऑर्डर ऑफ ग्रुप आणि एम इज लाईज बिटवीन झिरो टू एन. सो लेट्स टेक द सोल्युशन. वी हॅव जी इज इक्वल्स टू ई ए एज ऑर्डर ऑफ जी इज व्हॉट, सॉरी ऑर्डर ऑफ जी किती असणार आहे आपल्याकडे, एन असणार आहे. आणि जर सायक्लिक ग्रुप आहे म्हणजे जी कडे असा एक एलिमेंट असेल त्याची ऑर्डर किती असणार आहे, एन असणार आहे. एची ऑर्डर जर एन असेल तरच टोटली आपल्याला एन एलिमेंट्स भेटतील ना, म्हणजे एक हा भेटेल, दुसरा ए, ए स्क्वेअर, ए क्यूब, डॉट 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 अप टू ए रेस टू एन मायनस वन, हे काय असणार आहे, टोटली जी चे एलिमेंट्स असणार आहे. ई ए ए स्क्वेअर अप टू ए रेस टू एन मायनस वन अँड ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट, एन. आता आपल्याला हे स्टेटमेंट काय करायचं, अज्युम लेट झिरो इज लाईज एम इज लाईज बिटवीन झिरो टू एन अँड वी हॅव टू कन्सिडर जी ॲज अ जनरेटर ए रेस टू एम, दॅट मीन्स ए रेस टू एम इज अ जनरेटर ऑफ जी, म्हणजे ए रेस टू एम पासून टोटली जी हा ग्रुप काय होणार आहे, जनरेट होणार आहे. ठीक आहे, देन वी हॅव टू शो दॅट जी सी डी ऑफ एम अँड एन इज इक्वल्स टू वन, हे काय करायचं आपल्याला शो करायचं. ठीक आहे, लेट ए बिलॉंग्स टू जी. आता इथे पहिला पार्ट आहे, ए बिलॉंग्स टू जी आणि जी काय, जनरेटेड बाय ए रेस टू एम. जी इज इक्वल्स टू सेट जनरेटेड बाय ए रेस टू एम, दॅट मीन्स ए ह्या टाईपचा एलिमेंट असणार, याच्या पॉवर मध्ये एलिमेंट असणार, म्हणजे ए इज इक्वल्स टू ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू के. ए बिलॉंग्स टू जी अँड जी इज जनरेटेड बाय ए रेस टू एम, म्हणजे ए पण ह्या टाईपचा एलिमेंट असणार, म्हणजे फॉर सम के बिलॉंग्स टू झेड ए इज इक्वल्स टू ए रेस टू एम रेस टू के, म्हणजेच काय होईल, ए इज इक्वल्स टू ए रेस टू एम के. देन ए जर ह्या बाजूला घेतलं तर काय होईल, इथे काय उरेल, आपली आयडेंटिटी, आयडेंटिटी इज इक्वल्स टू ए रेस टू एम के मायनस वन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ए इनवर्सने मल्टीप्लाय केलं, म्हणजे ए इज इक्वल्स टू काय, ए रेस टू एम के. दोघं बाजूंना ए इनवर्सने मल्टीप्लाय केलं तर काय होईल, ए रेस टू एम के एनवर्स, इथे काय होऊन जाईल, आयडेंटिटी इथे काय, ए रेस टू एम के मायनस वन, दॅट्स ऑल हिअर. याचाच अर्थ काय, आपल्याला माहिती आहे ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल, देन ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एम के मायनस वन, हा प्रूफ झालेलाच आहे आपल्याला, ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एम. कारण की आपल्याला माहिती ऑर्डर ऑफ ए काय असते, लिस्ट एलिमेंट असते ना, सच दॅट ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी, म्हणजे ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एम के मायनस वन. आणि ऑर्डर ऑफ ए काय आपल्याकडे, ऑर्डर ऑफ ए काय आपल्याकडे, एन ऑलरेडी काय आपल्याकडे गिव्हन आहे, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू
एन सो ऑर्डर ऑफ एच एन पुट के एन डिवाइड्स एम के माइनस वन टोटली डिवाइड करते एम के माइनस वन इज इक्वल्स टू एन इंटू सम टी फॉर सम टी बिलोंग्स टू जेड देन हा माइनस वन त्या बाजूला घेतला तर प्लस वन एन टी इकडे घेतलं तर काय होईल मायनस एन टी होईल आणि इथे काय घेतलं आपण मायनस टी आणि फ्रॉम दिस व्हॉट वी कॅन से जीसीडी ऑफ एम एन एन इज इक्वल्स टू वन नंबर थेरी मध्ये आपण बघितलेलं आहे जीसीडी ऑफ एम कॉमा एन इज इक्वल्स टू वन. आपला पहिला पार्ट आपण काय केलेला आहे शो केलेला आहे जस्ट काय घेतलेला आहे जी इज इक्वल्स टू जनरेटेड बाय ए रेस टू एम जी मधला एक एलिमेंट घेतला तो ह्या टाइपचा असणार आहे आणि नंतर काय केलं आपण ए इज इक्वल्स टू ए रेस टू एम के मायनस वन ए इनवर्स ने पोस्ट मल्टीप्लाय केलेले देन याच्यावर काय म्हणू शकतो ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एम के मायनस वन आणि ऑर्डर ऑफ ए इज एन एम के मायनस वन इज इक्वल्स टू एन टी टेक एन टी दिस साइड मायनस वन टू दी राइट साइड सो वी गेट फ्रॉम दिस जीसीडी ऑफ एम एन एन इज इक्वल्स टू वन. नाव कॉनवर्स पार्ट कॉनवर्स पार्ट काय आपल्याला काय अज्युम करायचंय सपोज जीसीडी ऑफ एम एन एन इज इक्वल्स टू वन आणि काय शो करायचंय हे शो करायचंय ए रेस टू एम इज ए जनरेटर ऑफ जी सो लुक एट हियर सपोज दॅट जीसीडी ऑफ एम कॉमा एन इज इक्वल्स टू वन याचाच अर्थ काय होतो एम पी प्लस एन क्यू इज इक्वल्स टू वन फॉर सम पी क्यू बिलोंग्स टू झेड तुम्ही इझिली चेकआउट करू शकता टू आणि थ्रीचा जीसीडी किती आहे वन देन टू ए प्लस थ्री ए इज इक्वल्स टू वन साठी एक सोल्युशन असणार ते कोणतं असणार आहे सॉरी ते बी टू ए प्लस थ्री बी साठी काय असणार आहे सोल्युशन हे असेल तर हे असणार आहे आणि हे असेल तर हे असणार आहे बीची व्हॅल्यू वन पुट करा आणि ए ची व्हॅल्यू मायनस वन पुट करा टू इन टू मायनस वन मायनस टू मायनस टू प्लस थ्री वन ओके फॉर सम पी कॉमा क्यू बिलोंग्स टू झेड क्लेम इज व्हॉट जी इज जनरेटेड बाय ए रेस टू एम सो लेट कन्सिडर जी इज इक्वल्स टू एक्स बिलोंग्स टू जी अँड जी जनरेटेड बाय ए हे तर ऑलरेडी आपल्याला गिवन आहे ए इज ए जनरेटर ऑफ जी काय आपल्याला गिवन आहे ओके सो जी मधला आपण कोणता एक एलिमेंट घेतलेला आहे एक्स एक्स बिलोंग्स टू जी अँड जी इज जनरेटेड बाय ए सो हा जो एक्स असणार आहे तो ए च्या पॉवर मध्ये असणार आहे हेन्स एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू आर फॉर सम आर बिलोंग्स टू झेड ओके इज इक्वल्स टू आपण कसं लिहू शकतो ए रेस टू आर ला ए रेस टू वन ब्रॅकेट रेस टू आर आणि वनच्या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण एम पी प्लस एन क्यू सो एम पी प्लस एन क्यू काय केलेलं आपण पुट केलेलं नंतर आर ने काय केले मध्ये मल्टीप्लाय केले ए रेस टू एम पी आर प्लस एन क्यू आर सो आपण काय केलेले सेपरेट केलेले पॉवर काय केलेली सेपरेट केली आणि काय पी आर ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं ए रेस टू एम पी आर होता काय घेतलं ए रेस टू एम इन ब्रॅकेट अँड पी आर आउटसाइड दी ब्रॅकेट देन ए रेस टू एन क्यू आर होता मल्टीप्लाय असणार आहे ठीक आहे इथे ए रेस टू एन क्यू इन साइड दी ब्रॅकेट अँड क्यू आर आउटसाइड दी ब्रॅकेट आपल्याला माहिती आहे ऑर्डर ऑफ ए किती आहे ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू किती आहे ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू एन म्हणजेच ए रेस टू एन इज इक्वल्स टू काय असणार आहे आपल्याला आयडेंटिटी सो हियर ए रेस टू एन इज इक्वल्स टू व्हॉट आयडेंटिटी आणि आयडेंटिटीची कोणतीही पॉवर काय असणार आहे आयडेंटिटीज असणार आहे सो दिस होल टर्म इज आयडेंटिटी सो वी गेट हियर ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू पी आर आणि काय एलिमेंट कोणता घेतला होता आपण एक्स घेतलेला होता ना म्हणजेच ह्या एक्सला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो ह्या वेने रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे एक्स कुठे बिलॉंग करणार आहे ए रेस टू एम ने जो सेट किंवा जो ग्रुप जनरेट केलेला असेल तिथे काय करणार आहे एक्स काय करणार आहे बिलॉंग करणार आहे एक्स कुठला घेतला होता आपण जी मधला आणि एक्स कुठे शो करतोय ग्रुप जनरेटेड बाय ए रेस टू एम म्हणजेच काय झालंय जी मधला एक्स घेतला आणि तो कुठे शो केला ए रेस टू सेट जनरेटेड बाय ए रेस टू एम मध्ये काय केलेलं आपण शो केलेलं म्हणजे जी इज सबसेट ऑफ ए रेस टू एम आपल्याला हे शो करायचंय ना मग सगळ्यात आधी इथला एलिमेंट घेतला तो इथे शो करू इथला घेऊ आणि इथे शो करणार आहे ठीक आहे
सो पहली स्टेप ये होती कि जी सबसेट ऑफ ए रेस टू सेट ए रेस टू एम. आता काय ऑब्विस्ली सेट जनरेटेड बाय ए रेस टू एम इज कंटेनिंग जी, म्हणजे जो हा ए रेस टू एम ने जो ग्रुप जनरेट होणार आहे तो कुठे बिलॉंग करणार आहे, जी मध्ये ऑब्विस्ली, बिकॉज ए कुठला एलिमेंट आहे आपला, जी मधला एलिमेंट. ए कुठला एलिमेंट आहे आपल्याला गिव्हन आहे ना, हे बघा जी ए ने जनरेट केलेला, म्हणजे ए कुठला एलिमेंट आहे जी मधला, आणि बाय क्लोजरनेस क्लोजरनेस प्रॉपर्टी नुसार ए इंटू ए पण जी मध्ये जाणार आहे, ए इंटू ए इंटू ए पण कुठे जाणार आहे जी मध्ये जाणार, म्हणजे ए ए क्यूब ए स्क्वेअर ए क्यूब ए रेस टू एन ए रेस टू एम या सगळ्या पॉवर कुठे जाणार आहे जी मध्ये जाणार आहे, म्हणजे ऑब्विसली फ्रॉम दिस अँड दिस वी कॅन से दॅट जी इज जनरेटेड बाय ए रेस टू एम, दॅट मीन जी इज इक्वल्स टू सेट जनरेटेड बाय ए रेस टू एम. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला सेकंड पार्ट मध्ये शो करायचं होतं. आलेला आहे हा थेरम लक्षात, देन एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि यावरती बरेच एक्झाम्पल्स डिपेंड असणार आहेत आणि खूपच इम्पॉर्टंट नोट पण इथे आपल्यासाठी. कन्सिडर दी सायक्लिक ग्रुप झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन. आपल्याला माहिती आहे झेड एन काय असतो, फायनाईट ग्रुप असतो, सायक्लिक ग्रुप असतो, जनरेटेड जनरेटेड बाय काय असतो, वन असतो. आपल्याला माहिती आहे झेड एन ऑलवेज जनरेटेड बाय वन असतो, बिकॉज झेड एन इज इक्वल्स टू आपण कसं लिहू शकतो, एन इंटू वन वेअर एन बिलॉंग्स टू झेड, म्हणजे वन काय असतो झेड एनचा ऑलवेज काय असतो, जनरेटर असतो. अँड लेट झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन एम इज स्ट्रिक्टली लेस दॅन एन. ओके, शो दॅट जीसीडी ऑफ एम कॉमा एन इज इक्वल्स टू वन इफ एन ओनली इफ एम इज द जनरेटर ऑफ झेड एन. म्हणजे काय बघा, झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन काय आपल्याकडे ग्रुप आहे. ग्रुप ए म्हणजे तो काय असणार आहे, फाईन सायक्लिक ग्रुप असणार आहे. सायक्लिक ग्रुप का असतो झेड एन ऑलवेज, कारण की त्याचा एक ऍटलीस्ट जनरेटर असतो, तो का असतो वन असतो. आणि एम कुठे कुठे लाय करतोय, झिरो टू एन मध्ये लाय करतोय. एन काय आपला, हिअर एन इज व्हॉट दिस एन, झेड नाईन झेड टेन जे काय असेल ना, ती एनची व्हॅल्यू किती असणार आहे इथे, जी काय असेल ती. आणि एम कुठे असणार आहे, झिरो टू एन मध्ये काय करणार आहे, लाय करणार आहे. जर एम आणि एनचा जीसीडी वन असेल तर एम सुद्धा कोणाचा जनरेटर होणार आहे, झेड एनचा. आणि समजा एम जर जनरेटर असेल झेड एनचा, तर एमचा आणि एनचा जीसीडी काय असणार आहे, वन असणार आहे. हे खूपच इझी वेने आपण शो करू शकतो. बघा जीसीडी ऑफ एम अँड एन इज इक्वल्स टू वन. आताच प्रूफ बघितलाय ना, जर ए जनरेटर आहे इथे कोण आहे, वन जनरेटर आहे. जर एम आणि एनचा जीसीडी वन असेल तर ए रेस टू एम पण काय होणार आहे, जनरेटर होणार आहे. इथे ए ची व्हॅल्यू काय आहे, वन. वन रेस टू एम पण काय होणार आहे, इज अ जनरेटर ऑफ झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन, सिन्स बाय अबो एक्झाम्पल. जे लास्ट एक्झाम्पल बघितलंय तेच लास्ट एक्झाम्पल काय शो करत होतं, जे सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए आणि जीसीडी ऑफ एम आणि एन इज इक्वल्स टू वन असेल, देन जी इज ऑल्सो जनरेटेड बाय ए रेस टू एम. मग इथे काय आपल्याकडे जी जो ग्रुप आहे तो जनरेटेड बाय काय, वन आहे. आणि एम आणि एनचा जीसीडी वन असेल, इफ एन ओनली व्हॉट, जी इज इक्वल्स टू वन रेस टू एम. जी इज जनरेटेड बाय वन रेस टू एम. बघा मग वन रेस टू एम इज अ जनरेटेड ऑफ झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन, बट झेड एन हा काय विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप आहे, म्हणजे वन रेस टू एम इज काय असतो, एम इंटू वन. एम इंटू वन इज नथिंग बट जस्ट ए एम. इफ एन ओन फ्रॉम दिस वी कॅन से इफ एन ओनली एम, वी नो दॅट वन रेस टू एम इज एम इन झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन, हेन्स एम बार इज अ जनरेटर ऑफ झेड एन ऍडिशन मॉड्युलो एन. दिस इज व्हॉट वी हॅव टू शो. म्हणजे जीसीडी ऑफ एम एन वन असेल तरी एम काय होऊन जाणार आहे, जनरेटर होऊन जाणार. जर एम जनरेटर ऑफ झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॉड्युलो एन असेल तर एम आणि एनचं जीसीडी किती होणार आहे, वन होणार आहे. आलेलं आहे लक्षात? ओके, सो वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. फाइंड ऑल सब ग्रुप्स ऑफ
Z12 with respect to addition modulo 12. म्हणजे हा ग्रुप गिवन आहे, आपल्याला त्याचे सगळे काय फाइंड आउट करायचे, सब ग्रुप फाइंड आउट करायचे. ठीक आहे, बघा मग आपल्याला माहिती आहे की Z12 ला टोटली जे जनरेट करतात ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा इझिली काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. कोणत्या थेरमचा युज करून? ह्या थेरमचा युज करून. माहिती आहे की 1 काय असतो Zn चा? ऑलवेज काय असतो? जनरेटर असतो. ठीक आहे, आणि एन काय इथे? एन ची व्हॅल्यू किती आहे बघा इथे आपल्याकडे 12 आहे ना. एन ची व्हॅल्यू किती आहे इथे आपल्याकडे? 12 आहे. आणि बघा मग असे कोणते नंबर आहे जे लाईज करतात, असे किती एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, एम जीसीडी ऑफ एम एन 12 इज इक्वल टू 1 असे नंबर फाइंड आउट करायचे आपल्याला. ते कोणते कोणते असणार आहे मग? सगळ्यात आधी 1, देन 3, नाही सॉरी 3 पण नसेल, 4 पण नसेल, 5 असेल, देन 6 पण नसेल, 7 असेल, 8 नसेल, 9 नसेल, 10 नसेल, 11. म्हणजे 1:1 किती असणार आहे? 1 असणार आहे. 5, 7, 11 हे सगळे काय जनरेटर ऑफ काय ते Z12 ऍडिशन मॉड्युलो 12 असणार आहेत. ओके, मग बघा सोल्युशन कडे. वी नो दॅट फॉर एनी ग्रुप जी इफ ए बिलॉंग टू जी देन, आणि हे पण लक्षात असू द्या, कोणताही जी चा एलिमेंट असेल तो काय करणार आहे? ग्रुप जनरेट करणार आहे. म्हणजे बघा ए जर आपल्याकडे असेल तर ए ने जनरेट केलेला ग्रुप कसा लिहू शकतो? ए रेस टू एन सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड इज ए सब ग्रुप ऑफ जी. ओके, सो Z12 चा पहिला एलिमेंट कोणता आहे? 0 बार. 0 बार कोणता सब ग्रुप जनरेट करणार आहे? जस्ट ए 0 बार, कारण की 0 ला कोणत्याही नंबरने मल्टीप्लाय केलं तरी 0 भेटणार आहे. 1 बघा मग, 1 ने जनरेट केलेला ग्रुप 1:n सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड, अँड 1:n हे ऑपरेशन काय असतं Z12 मध्ये? एन इंटू 1. सो हिअर एन सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड. सो एन ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होईल? 0 पासून 11 पर्यंत, कारण की Z12 मध्ये लास्ट एलिमेंट काय? 11 बार. सो 1 ने जो ग्रुप जनरेट केलेला आहे तो टोटली कशाला जनरेट करतोय? Z12 ला. ऑल्सो बाय अबो एक्झाम्पल, म्हणजे जे आपण आता जे एक्झाम्पल बघितलं त्यावरनं काय म्हणू शकतो? 12 चा जीसीडी 12 बरोबर कोणाकोणाचा जीसीडी? 1 आहे, मग 1 चा आहे, 5 चा आहे, 7 चा आहे, 11 चा आहे. हे सगळे काय करणार आहे मग? टोटली Z12 ला काय करणार आहेत? जनरेट करणार आहे. म्हणजे हे 1 बार, 5 बार, 7 बार आणि 11 बारने जे ग्रुप जनरेट करणार आहे ते सगळे काय असणार आहे? एकच ग्रुप असणार आहे. तो कोणता असणार आहे? सब ग्रुप Z12. आता कोण उरलंय? 1 नंतर 0 बार झालाय, 1 बार झालाय. आता 2 ने जनरेट केलेला ग्रुप सगळ्यात आधी ह्या टाईपचा असेल ना, 2n वेअर n बिलॉंग्स टू झेड ह्या टाईपचा. मग एन ची व्हॅल्यू 0 पुट करा, 0. एन ची व्हॅल्यू 1 पुट करा, 2. एन ची व्हॅल्यू 2 पुट करा, 2 × 2 4 बार. एन ची व्हॅल्यू 3 पुट करा, 2 × 3 6 बार. एन ची व्हॅल्यू 4 पुट करा, 2 × 4 8 बार. एन ची व्हॅल्यू 5 पुट करा, 2 × 5 10 बार. एन ची व्हॅल्यू 6 पुट करा, 6 × 2 किती? 12. 12 पुन्हा काय होऊन जाईल? 12 मध्ये 12 काय होऊन जाईल? 0. 14 पुन्हा काय होऊन जाईल? 2. 16 पुन्हा काय होऊन जाईल? 4. लाईक दिस 2 ने जनरेट केलेला आपल्याला ग्रुप भेटलेला. ठीक आहे, त्याला काय म्हटलं आपण? H1. देन 0 झालं, 1 झालं, 2 झालं, देन 3 बार. जो 3 बारने ग्रुप जनरेट केलेला आहे तोच 9 बार सुद्धा काय करणार आहे? जनरेट करणार आहे. बघा मग 0 3 ला 1 ने मल्टीप्लाय केलं, 3 3 ला 2 ने मल्टीप्लाय केलं, 6 3 ला 3 ने मल्टीप्लाय केलं तर 9, 3 ला 4 ने मल्टीप्लाय केलं तर 12. 12 पुन्हा Z12 मध्ये काय होणार आहे? 0. पुन्हा 3 ला जर 5 ने मल्टीप्लाय केलं तर 15. 15 Z12 मध्ये 15 काय असतो?
थ्री बार लाइक दिस नाइन ने जो जनरेट केलेला ग्रुप असणार आहे तो पण हाच असणार आहे. आता कोण कोण झालेला आहे, झिरो झाला, वन झाला, टू झाला, थ्री झाला, फाइव झालेला आहे, जस्ट फोर बाकी आहे ना. आता मग फोर आणि एट ने जो जनरेट केलेला ग्रुप आहे तो हा असणार आहे. देन सिक्स ने जनरेट केलेला ग्रुप हा असणार आहे. सेवन ने केलेला आहे. देन एट ने जो जनरेट केलेला आहे एटचा पण झालेला आहे. देन नाईन पण झालेला आहे, टेन ने जनरेट केलेला पण झालेला आहे, इलेवन ने जनरेट केलेला पण झालेला आहे. सो आपल्याकडे टोटल सब ग्रुप कोणकोणते भेटले मग सगळ्यात आधी व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात आधी कोण भेटलाय, झिरो बारने जनरेट केलेला सब ग्रुप तो एक असणार आहे. ओके, देन वन बार, फाईव्ह बार, सेव्हन बार, इलेव्हन बार ने जनरेट केलेला ग्रुप कोणता आहे, झेड ट्वेल्व. कारण की एव्हरी ग्रुप इज इट सेल्फ ए सब ग्रुप, म्हणजे प्रत्येक ग्रुप हा स्वतःचाच काय असणार आहे, सब ग्रुप असणार. देन एच वन, एच टू, एच थ्री आणि एच फोर हे सगळे काय झालेले आर दी ओनली सब ग्रुप्स ऑफ झेड ट्वेल्व. हे सगळे काय असणार आहे मग, झेड ट्वेल्वचे सब ग्रुप असणार आहे. देन बघा मग, लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ ए ग्रुप जी. एच काय नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ जी. एच इज ए सब ग्रुप ऑफ जी अँड ए बिलॉंग्स टू जी. ए बिलॉंग्स टू जी, देन वी हॅव टू शो दॅट एच ए इज इक्वल्स टू इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ एक्स फ्रॉम जी सच दॅट एक्स ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. सो डिनोट हा जो सेट आहे ना तो आपण ए ने डिनोट केलाय. आणि काय दाखवायचंय, हा ए इज इक्वल्स टू काय शो करायचंय, जस्ट आपल्याला राईट कोसेट एच ए आपल्याला माहिती आहे ना, हा कोणता कोसेट असतो, राईट कोसेट. ए कोणत्या साईडने मल्टिप्लाय, जी चा एलिमेंट राईट साईडने मल्टिप्लाय. सो दिस इज राईट कोसेट एच ए इज नथिंग बट द एक्स बिलॉंग्स टू जी सच दॅट एक्स बिलॉंग्स टू जी असे असणार आहे. ती कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे, एक्स ए इनवर्स बिलॉंग्स टू एच हे काय करणार आहे, ते प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे. सो आपण हा जो सेट आहे टोटली एक अज्युम केलेला आहे, ठीक आहे. सो एक्स बिलॉंग्स टू ए असेल म्हणजे एक्स कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार आहे, इफ अँड ओनली एक्स ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. मग दोघ एक्स ए इनवर्स बिलॉंग्स टू एच इफ अँड ओनली इफ जर एच मधला हा एलिमेंट येतो तर तो पर्टिक्युलर एलिमेंट कसा शो करू शकतो, आपण एच ने शो करू शकतो. कारण की एच काय आपल्याकडे सब ग्रुप आहे ना, सब ग्रुप मधला सब ग्रुप मध्ये जर हा एलिमेंट बिलॉंग करतोय तर तो कोणता तरी एक एचचाच एलिमेंट आहे ना, म्हणजे एक्स ए इनवर्स इज इक्वल्स टू काय असणार आहे, एच असणार आहे. देन ए इनवर्स ने काय, फॉर सम एच बिलॉंग्स टू एच इफ अँड ओनली इफ. आता पुढे काय केले, ए इनवर्स ने, ए ने काय केले, पोस्ट मल्टिप्लाय केले. मग ए इनवर्स इंटू ए का होऊन जाईल आयडेंटिटी, एच इंटू ए का होऊन जाईल एच ए. एक्स इज इक्वल्स टू काय झालेलं आहे मग, एच ए. याचा अर्थ काय होऊन जाईल, एक्स बिलॉंग्स टू राईट कोसेट एच ए. कारण की एच कुठे बिलॉंग करत होता, कॅपिटल एच मध्ये, सब ग्रुप एच मध्ये. म्हणजेच काय झालेलं, एक्स बिलॉंग्स टू एच ए. आपण कुठला अज्युम केलेला होता, एक्स ए मधला, एक्स ए मधला अज्युम केलेला होता. आपण कुठे शो केलाय, एक्स बिलॉंग्स टू एच ए. म्हणजे एच ए इज इक्वल्स टू काय झालेलं, ए झाले. कारण इफ अँड ओनली म्हणतोय ना आपण, म्हणजे इकडनं इकडे गेलो आणि इकडनं इकडे आलो. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए असेल तर एक्स बिलॉंग्स टू एच ए शो केलंय, एक्स बिलॉंग्स टू एच ए असेल तर एक्स बिलॉंग्स टू ए शो केलंय. म्हणजे ए इज इक्वल्स टू काय झालेलं, आपल्याला ए मिळालेलं. दॅट मीन्स व्हॉट, दॅट मीन्स एच ए इज इक्वल्स टू एक्स बिलॉंग्स टू जी सच दॅट एक्स ए इनवर्स बिलॉंग्स टू एच. म्हणजे ए च्या ठिकाणी जस्ट काय पुट केलेलं आहे आपण, ए च्या ठिकाणी काय पुट केलेलं आहे, जस्ट आपण राईट कोसेट एच ए. आणि हे हा जो पार्ट होता तो काय असणार आहे, एज इट इज असणार आहे. ओके, नाऊ दी वन सेकंड ए इम्पॉर्टंट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. शो दॅट झेड इलेव्हन डॅश, झेड इलेव्हन डॅश म्हणजे काय, असे नंबरचे इलेव्हन शी त्यांचा जीसीडी काय असणार आहे, वन असणार आहे. सो इलेव्हन शी जीसीडी कोणाकोणाचं वन आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन सगळ्यांचं जीसीडी काय असणार आहे,
वन असणार आहे अँड दिस इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 11. हा ग्रुप कोणाशी ऑपरेशन का असणार आहे? मल्टिप्लिकेशन असणार आहे मॉड्युलो 11. ठीक आहे, म्हणजे 4 × 3 किती झाले? 12 झाले. 12z11 डॅश मध्ये काय येणार आहे? 1 येणार आहे. 4 × 5 किती झाले? 20. 20 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो मध्ये किती उरणार आहे? 9 उरणार आहे. असं आहे ना, 20 = 11 × 1 + 9, सो दिस इज जस्ट इन 9. शो दॅट दिस इज सायक्लिक ग्रुप. हा काय करायचा? आपल्याला सायक्लिक ग्रुप शो करायचा. सायक्लिक ग्रुप शो करणं म्हणजे काय? आपण शो करून देणं की त्याच्याकडे एक जनरेटर आहे ज्याने टोटली ग्रुप काय होतोय? जनरेट होतोय आपला. ठीक आहे, फाइंड ऑल इट्स जनरेटर. सगळे जनरेटर काय करायचे? आपल्याला फाइंड आउट करायचे. देन फाइंड ऑल इट्स प्रॉपर सबग्रुप. सगळे प्रॉपर सबग्रुप काय करायचे? आपल्याला फाइंड आउट करायचे. अँड दी ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट, म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे काय करायचे? आपल्याला ऑर्डर फाइंड आउट करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे? फाइंड आउट करायचे. सो सगळ्यात आधी आपण सायक्लिक ग्रुप शो करू. बघा मग, वन मल्टिप्लिक हा सायक्लिक ग्रुप शो करायचा. मग वन पासून स्टार्ट करू. 1:m सच दॅट m बिलॉंग्स टू झेड. एम ची कोणती पॉवर घ्या. सो आपल्याला ऑलवेज काय भेटणार आहे? कारण की मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 1:m ऑपरेशन असेल. ऍडिशन असतं तर m × 1 झालं असतं. ओके, सो दिस इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. सो वी टेक 1:m, जो 1 ने जनरेट केलेला ग्रुप आहे. मग तो काय असणार आहे? 1 ची कोणतीही पॉवर घ्या, ऑलवेज काय भेटणार आहे तुम्हाला? ऑलवेज 1 भेटणार आहे. सो z11 ला टोटली जनरेट करतोय का तो? नाही. सो 1 जनरेटर. सायक्लिक ग्रुप शो करायचा आहे म्हणून आपल्याला जनरेटर शोधावं लागेल. मग 2 ने स्टार्ट करू. मग ग्रुप जनरेटेड बाय 2 इज नथिंग बट दी कलेक्शन ऑफ 2:n वेअर n बिलॉंग्स टू झेड. सो n ची व्हॅल्यू आधी 1 घेतली. ठीक आहे, मग 2:1 इज 2, नंतर n ची व्हॅल्यू 2 घेतली. 2:2 इज 4. 4 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो मध्ये 4 असणार आहे. 2 ची पॉवर 3 घेतली. बघा, 2 ची पॉवर 1 2, 2² = 4, 2³ = 8. हे सगळे काय? मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 11 मध्ये. 2:4 किती येणार आहे? मग 2³ × 2 म्हणजेच किती? 2³ किती? 8. 8 × 2 = 16. आणि मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 11 मध्ये 16 कॉंग्रुएंट टू काय असणार आहे? 5 mod 11 ना. म्हणजे काय झालेलं आहे? 2:4 किती भेटलेला आपल्याला? 5 भेटलेलं आहे. ठीक आहे, नंतर 2:6 कॅल्क्युलेट करू. 2:6 सोपं आहे. 2³ × 2³ लिहू शकतो. 2³ काय? आपल्याकडे 8 आणि पुन्हा 2³ आहे म्हणून 8 64. ओके, मग 64 कसा लिहू शकतो? 11 × 5 किती? 55 + 9 म्हणजे 64. म्हणजे 2:4 जो येतो काय भेटलेला आपल्याला? सॉरी, 2:6 काय भेटलेला आपल्याला? 9. लाईक दिस 2:7 कॅल्क्युलेट करू शकतो. खूपच सोपं आहे. 2:7 कसं? 2:6 × 2. 2:6 काय आलेला आपल्याकडे? 9. आणि हा 2 ऍज इट इज 18 झालेला. 18 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 11 मध्ये काय येतो? 7. बघा, 7 आलेला आहे. लाईक दिस तुम्ही सगळे कॅल्क्युलेट करू शकता. 2:10 बघा. 2:10 = 2:9 × 2. 2:9 किती आलेला आपल्याकडे? 6 आलेला आहे. 6 × 2 किती आहे? 12. आणि 12 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 1 म्हणजेच काय आलेला आहे? जस्ट आपल्याकडे 1. 1 इज दी आयडेंटिटी. ह्या ग्रुपची काय असणार आहे? ती आयडेंटिटी असणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा टोटली ग्रुप काय झालेला आहे? जनरेट झालेला आहे. म्हणजे दिस इज नथिंग बट दी z11-. हे z11- इज अ सायक्लिक ग्रुप विथ आयडेंटिटी 1. सायक्लिक ग्रुप आहे कारण की असा एक एलिमेंट फाइंड आउट केला आहे जी मधला, जो टोटली ग्रुपला काय करतोय? जनरेट करतोय. हेन्स z11- इज अ सायक्लिक ग्रुप विथ आयडेंटिटी 1. नाऊ आपल्याला काय करायचंय?
सगळे जनरेटर काय करायचे, फाइंड आउट करायचे. मग आताच आपण जे काही एक्झाम्पल बघितले होते त्यांचा यूज करायचा. ठीक आहे, बघा जर आपल्याला एक जनरेटर माहिती आहे तो काय आपल्याकडे टू आहे. ओके, बघा मग वी नो दॅट इफ जी इज जनरेटेड बाय ए वेअर इज इक्वल्स टू ए ए स्क्वेअर अप टू ए रेस टू एन मायनस वन ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी. एन कोणता लागणार आहे आपल्याला? हा, कारण की आपल्याला बघायचं आहे ना जीसीडी ऑफ एम एन एन इज इक्वल्स टू वन. एक जनरेटर माहित असेल तर बाकीचे सगळे जनरेटर आपण फाइंड आउट करू शकतो. त्यासाठीच आपण आताच एक एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, देन ए रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल आणि एक आहे जनरेटर आहे जीचा, देन ए रेस टू एम हा पण जीचा काय होणार आहे, जनरेटर होणार आहे. केव्हा? जीसीडी ऑफ एम कॉमा एन इज इक्वल्स टू वन असेल तेव्हा. जीसीडी ऑफ एम कॉमा एन इज इक्वल्स टू वन असेल तेव्हा. वेअर एम लाईज बिटवीन झिरो टू एन. खूपच इझी आहे बघा. मग व्यवस्थित लक्षात घ्या. आता झेड इलेव्हन डॅशचा एक जनरेटर काय भेटलेला आहे आपल्याला? टू बार. देन टू रेस टू एन हा पण काय होणार आहे? झेड इलेव्हन डॅशचा काय होणार आहे? जनरेटर होणार आहे. केव्हा? जेव्हा एन आणि सॉरी एम आणि एनचा जीसीडी काय असणार आहे? वन असणार आहे. आता आपल्याला काय एन तर फाइंड आउट करणार आहे, साथी एम फाइंड आउट करावं लागेल ना. एम सॉरी इथे एम आहे, इथे पण एम घ्या. एन काय? मग ऑर्डर ऑफ ग्रुप. ऑर्डर ऑफ ग्रुप किती आहे? टेन आहे. कारण की इथे काय टोटल एलिमेंट्स बघा ना, किती टोटल एलिमेंट्स किती आहे? टेन आहे. सो ऑर्डर ऑफ ग्रुप किती आहे? टेन. म्हणजे एनची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला? टेन भेटलेली. मग टेन बरोबर कोणाकोणाचा जीसीडी? वन आहे. वनचा तर हायच जीसीडी ऑफ वन अँड टेन इज इक्वल्स टू वन. टूचा नाही आहे. देन थ्रीचा आहे, फोरचा नाही आहे, फाईव्हचा नाही आहे, सिक्सचा नाही आहे, सेव्हनचा आहे, देन एटचा पण नाही आहे, नाईनचा आहे. म्हणजे थ्री सेव्हन नाईन आणि टू वनचा तर आहेच. म्हणजे वनचा असेल म्हणजे टू रेस टू वन काय होणार आहे? जनरेटर. ते ऑलरेडी आपण काय केलेले? फाइंड आउट केलेले. बघा थ्रीचा जीसीडी काय आहे? टेन बरोबर वन आहे. म्हणजे टू क्यूब काय होणार आहे? जनरेटर. टू क्यूब काय आपल्याकडे? एट आहे. ओके, सेव्हनचा जीसीडी टेन बरोबर काय? वन आहे. म्हणजे टू रेस टू सेव्हन काय होणार आहे? टू रेस टू सेव्हनची व्हॅल्यू काय आहे? ती सेव्हन आहे. म्हणजे सेव्हन पण काय होणार आहे? जनरेटर होणार आहे. देन नाईनचा जीसीडी टेन बरोबर किती? वन आहे. म्हणजे टू रेस टू नाईन कॅल्क्युलेट केलेले आपण. टू रेस टू नाईन किती होतं आपल्याकडे? सिक्स होता. म्हणजे सिक्स पण काय होणार आहे? जनरेटर होणार आहे. म्हणजे जनरेटर कोण कोण आहे? सगळे जनरेटर कोण कोण भेटलेले? एक टू तर इट सेल्फ हायस. देन एट बार, सेव्हन बार, सिक्स बार, सिक्स बार, सेव्हन बार, एट बार, हे काय आहे? सगळे सगळे जनरेटर झालेले. ओके, ऑल जनरेटर्स आर टू एट सिक्स अँड सेव्हन. नाऊ थर्ड क्वेश्चन काय आपल्याकडे? फाइंड ऑल इट्स प्रॉपर सब ग्रुप. प्रॉपर सब ग्रुप जर तुम्ही कॅल्क्युलेट केलेले ते तुम्ही सगळे ग्रुप कॅल्क्युलेट करू शकतातच. आता माहितीये की आपल्याला काय माहितीये? टू एट सिक्स आणि सेव्हन हे टोटली कोणाला जनरेट करतायत? झेड इलेव्हन डॅशला. मग हा प्रॉपर सबग्रुप आहे का? नाही. प्रॉपर म्हणजे काय? आयडेंटिटी आणि जी व्यतिरिक्त जे सगळे ग्रुप असतात त्यांना काय म्हणतो आपण? प्रॉपर सबग्रुप. आयडेंटिटी हा एक ग्रुप असणार आहे, जी हा स्वतःच एक ग्रुप असणार आहे, ते दोघं ग्रुप सोडून जे काही सबग्रुप असतील त्यांना आपण काय म्हणतो? प्रॉपर सबग्रुप. सो यांनी जनरेट केलेले प्रॉपर सबग्रुप नाही, कारण की टोटली जी ला जनरेट करतायत. ठीक आहे, मग यांच्या व्यतिरिक्त वन आपल्याला माहिती आहे, आयडेंटिटी वन आहे आणि ही कोणाला जनरेट करणार आहे? जस्ट वनला जनरेट करणार आहे. सो दिस इज ट्रिव्हियल ग्रुप. हा काय असणार आहे? ट्रिव्हियल ग्रुप असणार आहे ना. सो यांच्या व्यतिरिक्त जे पण जनरेटर एलिमेंट जनरेट करतील ग्रुपला ते काय असणार आहे? सगळे प्रॉपर सबग्रुप. सो बघा वन असणारे टू ने जनरेट केलेला पूर्ण झेड इलेव्हन डॅश आहे. थ्री बघू, थ्री हा ग्रुप जनरेट करणार आहे. देन फोर तुम्ही व्हेरीफाय करू शकता
असं प्रत्येक एलिमेंट साठी व्हेरीफाय करा. ठीक आहे, मी फोर साठी व्हेरीफाय करून दाखवतोय तुम्हाला. बघा मी फोर ने ग्रुप जनरेट कसा होणार आहे, एम इंटू फोर सच दॅट एम बिलॉंग्स टू झेड. सो सॉरी, इथे फोर रेस टू एम असणार आहे. ऑपरेशन काय, मल्टिप्लिकेशन आहे. सो फोर रेस टू वन इज फोर. फोर चा स्क्वेअर किती आहे, सिक्सटीन. सिक्सटीन झेड इलेव्हन डॅश मध्ये काय आहे मग, दिस इज नथिंग बट जस्ट ए फाईव्ह. देन फोर स्क्वेअर किती आले, सिक्सटीन. सिक्सटीन इज फाईव्ह इन झेड इलेव्हन डॅश. फोर क्यूब इज व्हॉट, फोर स्क्वेअर इंटू फोर. फोर स्क्वेअर इज फाईव्ह इंटू फोर, दॅट इज ट्वेंटी. ट्वेंटी झेड इलेव्हन डॅश मध्ये किती असतात, नाईन. सो नाईन. बघा आतापर्यंत कोणकोणतं भेटलं आहे, वन फोर फाईव्ह नाईन. वन फोर फाईव्ह नाईन म्हणजे जो थ्री ने जनरेट केलेला आहे तोच फोर ने पण जनरेट केलेला सब ग्रुप असणार आहे. म्हणजे म्हणून एकदाच घेतलेला आहे तो. अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक एलिमेंटसाठी सब ग्रुप फाइंड आउट करू शकता. आणि इथे दोनच प्रॉपर सब ग्रुप असणार आहे, एक तर थ्री ने जनरेट केलेला आहे आणि एक तर टेन ने जनरेट केलेला आहे. सो दीज आर दी ओनली प्रॉपर सब ग्रुप्स ऑफ ऑर्डर फाईव्ह अँड ऑर्डर टू रिस्पेक्टिव्हली. ओके, नाऊ नेक्स्ट इज व्हॉट वी हॅव टू. आता सगळे काय केले, आपण प्रॉपर सब ग्रुप फाइंड आउट केलेले. आता काय, दी ऑर्डर ऑफ एव्हरी एलिमेंट म्हणजे ए रेस टू एन इज इक्वल्स टू वन केव्हा भेटणार आहे ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, सो आयडेंटिटीज ऑर्डर ऑलवेज काय असते, वन असते. म्हणजे ऑर्डर ऑफ वन इज इक्वल्स टू वन. आणि टू रेस टू टेन इज इक्वल्स टू वन भेटलेला होता ना आपल्याला, आठवत असेल ना, टू रेस टू टेन इज इक्वल्स टू वन भेटलेला होता. आधी टू ची पॉवर वन पासून स्टार्ट केलेली, कुठे वन भेटला का, नाही. सो टू रेस टू एन टेन इज इक्वल्स टू वन भेटलेला होता. म्हणजे ऑर्डर ऑफ टू किती होती, टेन होती. लाईक दिस, लाईक दिस वॉट, ऑर्डर ऑफ टू पण किती असणार आहे, टेन असणार. ऑर्डर ऑफ एट पण किती असणार आहे, टेन. ऑर्डर ऑफ सिक्स पण किती असणार आहे, टेन. ऑर्डर ऑफ सेव्हन पण किती असणार आहे, टेन असणार आहे. वाय, बिकॉज ते पूर्ण झेड इलेव्हन डॅशला जनरेट करताय. ते जर त्यांची ऑर्डर जर कमी असेल तर ते पूर्ण झेड इलेव्हन डॅशला जनरेट करू शकत नाही. समजा टू रेस टू टेन जर वन नसेल तर तो झेड इलेव्हन डॅशला कधी जनरेट करू शकतो का, नाही करू शकत. कारण की याच्याकडे टोटल टेन एलिमेंट्स आहेत, तर याची ऑर्डर पण टेनच लागणार, तेव्हाच हा टेन एलिमेंट जनरेट करेल ना. नाहीतर त्याच्या आधीच तो वन होऊन जाईल टोटल, मग पुन्हा रिपिटेशन स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे टोटल टेन एलिमेंट्स भेटतील का आपल्याला, नाही. सो ऑर्डर ऑफ टू किती असणार आहे, टेन असणार आहे. ऑर्डर ऑफ थ्री तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, ते फाईव्ह असणार आहे. सिमिलरली लाईक दिस यू कॅन कॅल्क्युलेट ऑल दी ऑर्डर्स ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, ऑर्डर ऑफ फोर बघू आपण. ठीक आहे, वन आहे की नाही झेड इलेव्हन डॅश मध्ये. फोर ची पॉवर वन किती असणार आहे, फोरच असणार आहे. फोर स्क्वेअर किती असणार आहे, सिक्सटीन. सिक्सटीन झेड इलेव्हन डॅश मध्ये किती असतो, फाईव्ह असतो. वन आला का, नाही. झेड क्यूब बघा, फोर स्क्वेअर इंटू फोर म्हणजे फोर स्क्वेअर किती आहे, फाईव्ह कॅल्क्युलेट केलेलं आहे. इंटू फोर ट्वेंटी. ट्वेंटी किती असतो झेड इलेव्हन डॅश मध्ये, नाईन. वन आला का, नाही. देन फोर स्क्वेअर बघू, फोर स्क्वेअर कसं लिहू शकतो, फोर क्यूब इंटू फोर. फोर क्यूब किती आपल्याकडे, नाईन. आणि फोर ऍज इट इज एकच झालंय, थर्टी सिक्स. थर्टी सिक्स झेड इलेव्हन डॅश मध्ये किती येईल मग, थर्टी थ्री प्लस थ्री म्हणजे थ्री आलेलं. वन भेटलेलं आहे का, नाही. फोर रेस टू फाईव्ह बघू, फोर रेस टू फोर इंटू फोर लिहू शकतो. फोर इज टू फोर कॅल्क्युलेट केलेला आहे, तो किती, थ्री. फोर किती, फोर ऍज इट इज ट्वेल्व झालेलं आहे. आणि झेड इलेव्हन डॅश मध्ये ट्वेल्व किती असतो, जस्ट वन. म्हणजे ऑर्डर ऑफ फोर किती भेटलेली आपल्याला, फाईव्ह. कारण की फोर इज टू फाईव्ह आयडेंटिटी भेटली ना, म्हणजे ऑर्डर ऑफ फोर इज इक्वल्स टू फाईव्ह. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक एलिमेंटची कॅल्क्युलेट करू शकता. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण.
आता युलर्स थेरम आणि फर्मॅट्स थेरमचा यूज करायचा आपल्याला. युलर्स थेरम आणि फर्मॅट्स थेरम आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलेले. आठवतोय का? बघा फर्मॅट्स थेरम काय सांगतो. पी एक प्राइम नंबर असेल आणि पी जर ए ला डिवाइड करू शकत नसेल देन ए रेस टू फाईव्ह पी कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो पी असणार आहे. ओके. आणि युलर्स थेरम काय होता, जीसीडी ऑफ ए आणि एन जर वन असेल देन ए रेस टू फाईव्ह ऑफ एन कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो एन असणार आहे. हा काय तुमचा युलर्स थेरम, हा काय तुमचा फर्मॅट्स थेरम. आणि यावरचं एक एक्झाम्पल 100% तुम्हाला एक्झामला असणारच आहे. एमसीक्यू टाइप एक्झाम झाली तरी सुद्धा तुम्हाला ह्यावरचे मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी विचारले जातील म्हणजे जातील. ओके. सो बघा मग हा जो आताच बघितला ना आपण, हा पी असतो, हा काय असतो, ए असतो आपल्याकडे, हा एन असतो, हा ए असतो. मग बघा हा जो इलेवन आहे तो प्राइम आहे का? हा पी जो असतो तो प्राइम असतो. ओके. इलेवन प्राइम आहे का? सो इलेवन काय आहे, प्राइम आहे. प्राइम हा तो ए ला डिवाइड करतोय का, थ्री ला डिवाइड करू शकतोय का? नाही. म्हणजे पी इलेवन डज नॉट डिवाइड थ्री, हेन्स बाय फर्मॅट्स थेरम ए रेस टू फाईव्ह पी कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो पी. पी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथे, इलेवन, आणि ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, थ्री. सो थ्री रेस टू फाईव्ह ऑफ इलेवन कॉन्ग्रुएंट टू वन मॉड्युलो इलेवन हे काय असणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे फाईव्ह ऑफ पी काय असतो, पी मायनस वन. सो फाईव्ह ऑफ इलेवन काय असणार आहे, इलेवन मायनस वन दॅट इज टेन. सो वी गेट हिअर व्हॉट, जस्ट ए फाईव्ह ऑफ इलेवन इज इक्वल टू काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, थ्री रेस टू टेन. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, थ्री रेस टू फिफ्टी फोर ला जर इलेवन ने डिवाइड केले तर रिमाइंडर काय असणार आहे. जसं फाईव्ह ला जर टू ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती असतो, टू इंटू टू प्लस वन. सो दिस इज रिमाइंडर, कारण की फाईव्ह इज इक्वल टू कसं लिहू शकतो, टू इंटू टू प्लस वन. सो हा काय असतो आपला रिमाइंडर. बट इथे थ्री रेस टू फिफ्टी फोर आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत ना. कॅल्क्युलेट केलं तरी आपण त्याला इलेवन ने डिवाइड करू शकतो का, कारण की हा नंबर खूपच मोठा होणार आहे. इलेवन ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर आपलं इझिली कॅल्क्युलेट करू शकत नाही. सो इथे आपण कसला युज करणार आहे, इलेवन प्राइम नंबर आहे, तो थ्रीला डिवाइड करू शकत नाही, म्हणजे डायरेक्टली फर्मॅट थेरमचा युज होणार आहे. फर्मॅट थेरम काय सांगतो, जर पी ए ला डिवाइड करू शकत नसेल तर ए रेस टू फाईव्ह पी कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो पी असणार आहे. आणि फाईव्ह ऑफ पी अल्वेज काय असतो, पी मायनस वन. फाईव्ह ऑफ पी काय असतो, अल्वेज पी मायनस वन. सो इयर थ्री रेस टू फाईव्ह ऑफ इलेवन कॉन्ग्रुएंट टू वन मॉड्युलो इलेवन. आणि फाईव्ह ऑफ इलेवन काय आपल्याकडे, टेन आहे. ओके. सो थ्री रेस टू टेन कॉन्ग्रुएंट टू वन मॉड्युलो इलेवन काय असणार आहे, आपल्याला भेटलेले. बट आपल्याला काय पाहिजे, थ्री रेस टू फिफ्टी फोर ना. सो आपण फिफ्टी फोरच्या क्लोज जायचंय आपल्याला. मग बघा इथे जर आपण पॉवर फाईव्ह घेतली दोघं साईडची, ओके, म्हणजे थ्री रेस टू टेन रेस टू फाईव्ह घेतला आणि कॉन्ग्रुएंट टू वन रेस टू फाईव्ह घेतला, वन रेस टू फाईव्ह तर काय असणार आहे, वनच असणार आहे. आणि थ्री रेस टू टेन रेस टू फाईव्ह म्हणजेच काय, टेन इंटू फाईव्ह किती होईल, फिफ्टी होऊन जाईल. म्हणजे थ्री रेस टू फिफ्टी कॉन्ग्रुएंट टू वन मॉड्युलो इलेवन हे काय भेटलेलं आपल्याला. बघा आता काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, थ्री रेस टू फिफ्टी कॉन्ग्रुएंस टू वन मॉड्युलो इलेवन काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेले. आता जस्ट आपल्याला काय, थ्री रेस टू फिफ्टी फोर पर्यंत जायचं. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करू, थ्री रेस टू फोर कॉन्ग्रुएंट टू एन मॉड्युलो इलेवन हे कॅल्क्युलेट करू. आणि या दोघांचं काय घेऊ, जस्ट प्रॉडक्ट घेऊ. म्हणजे थ्री रेस टू फिफ्टी आणि थ्री रेस टू फोर काय होईल, थ्री रेस टू फिफ्टी फोर. आणि कॉन्ग्रुएंट टू वन इंटू एन काय होऊन जाईल, एन होऊन जाईल मॉड्युलो इलेवन. सो हा एन काय तो बघायचा ना आपल्याला. सो आता थ्री रेस टू फोर कॅल्क्युलेट करू. बघा थ्री कॉन्ग्रुएंस टू थ्री मॉड्युलो इलेवन असणार आहे, बरोबर आहे. देन थ्री स्क्वेअर किती असणार आहे, थ्री स्क्वेअर कॉन्ग्रुएंस टू काय असणार, नाईन. मॉड्युलो नाईन मध्ये, मॉड्युलो इलेवन मध्ये नाईन तर नाईनच असणार आहे. देन थ्री क्यूब बघू आपण, ठीक आहे. थ्री क्यूब किती असतो, थ्री क्यूब इज इक्वल टू ट्वेंटी सेवन.
आणि 27 मॉड्युलो 11 मध्ये किती होणार आहे, 27 ला कसं लिहू शकतो, 11 इंटू 2 प्लस 5 म्हणजे इथे किती लिहू शकतो, 5 मॉड्युलो 11. कुठपर्यंत जायचं, 3 रेस टू 4. 3 रेस टू 4 किती कसं लिहू शकतो, 3 क्यूब इंटू 3. 3 क्यूब किती आपल्याकडे कॅल्क्युलेट केलेलं आहे, 5 इंटू 3 म्हणजे किती झालेले, 15. आणि 15 कॉन्ग्रुएंस टू 15 ला कसं लिहू रिप्रेझेंट करू शकतो, 11 इंटू 1 प्लस 4. सो 15 कॉन्ग्रुएंस टू 4 मॉड्युलो 11 हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे 3 रेस टू 4 काय भेटलेलं आपल्याला, यांची व्हॅल्यू किती भेटलेली, ते 4 भेटलेली. बघा 3 रेस टू 4 डायरेक्टली 81 लिहू शकतो, आणि 81 ला कसं लिहू शकतो आपण, 11 इंटू 7 प्लस 4. सो दिस इज 4. सो यांचं प्रॉडक्ट घेत, याचा आणि याचा प्रॉडक्ट, 3 रेस टू 50 इंटू 3 रेस टू 4, 3 रेस टू 54, 1 इंटू 4 4, मॉड्युलो 11 ऍज इट इज. म्हणजे हा जो असणार आहे तो काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. तो काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. ते कसं ते पण सांगतो. बघा 3 रेस टू, याचा मिनिंग काय होतो, 3 रेस टू 54 मायनस 4 ला काय करणार, 11 डिवाइड करणार आहे. याच्यावरनं कसं लिहू शकतो, 3 रेस टू 54 मायनस 4 इज इक्वल्स टू 11t. नंतर 11t ला इकडे पाठवलं तर काय होऊन जाईल, 3 रेस टू 54 इज इक्वल्स टू 11t प्लस 4. आपण असं लिहू शकतो ना, म्हणजे काय केलंय, 11 ने 3 रेस टू 54 ला डिवाइड केलेलं आहे. जसं आपण 6 ला कसं लिहू शकतो, 2 इंटू 3 प्लस 0. म्हणजे 2 ने जर 6 ला डिवाइड केले तर रिमाइंडर किती येतोय, 0 येतोय. तसं 11 ने जर 3 रेस टू 54 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतोय आपल्याकडे, 4 येतोय. आलंय लक्षात. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इथे 8 दिलेला, 8 प्राइम नंबर आहे का, नाही. म्हणजे फर्मॅट थेरमचा युज होणार आहे. मग कोणता कोणाचा युज होईल आपल्याला, युलर्स थेरमचा युज होणार आहे. युलर्स थेरम काय सांगतं, आठवतोय की नाही, युलर्स थेरम काय सांगतो आपल्याला, युलर्स थेरम काय सांगतो, जीसीडी ऑफ एन ए अँड एन इज इक्वल्स टू 1 असेल तर ए रेस टू 5 ऑफ एन कॉन्ग्रुएंस टू काय असणार आहे, 1.